जीवन अनिश्चित आहे पण मृत्यू अटळ आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे कितीही लक्ष केंद्रित करा किंवा स्वतःची कितीही काळजी घ्या, पण मृत्यू यायचा असेल तर तो बरोबर ठरलेल्या क्षणाला येणारच. कोणाचा मृत्यू कुठे आणि कसा होईल हे आजपर्यंत कुणीच सांगू शकत नाही, कारण मृत्यू अटळ आहे. मायकल जॅक्सनला 150 वर्ष जगायचं होतं. कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तो तोंडावर आधी मुखवटा म्हणजे मास्क घालत असे. त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी 12 डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसापासून ते अगदी पायाच्या नखापर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करत असत. त्याचे जेवणखान प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे. त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी 15 लोक तैनात असायचे. मायकल जॅक्सन गोरान होता. त्याने 1987 प्लास्टिक सर्जरी करून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील काळे मित्र यांना सोडलं आणि गोऱ्या आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले तेही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं तेही गोऱ्या मुलीबरोबर. 150 वर्ष जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछाण्यावर झोपत असे. त्यांनी स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे, म्हणजे त्याला गरज पडल्यास मूत्रपिंड, फुफ्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील. त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल, पण हे शक्य झालं नाही. आणि 25 जून 2009 या दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी 12 डॉक्टर होते, पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही. त्याने 25 वर्ष डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला 150 वर्ष जगायचं होतं पण त्याची 50 शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडे तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते. प्लास्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज अँटीबायोटिक्स आणि इंजेक्शन्स घ्यावे लागत असे. मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा 250 कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे. मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच 25 जून 2009 या दिवशी दुपारी 3:15 विकिपीडिया, ट्विटर क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी येताच 8 लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात जास्त मोठा ट्रॅफिक जाम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं. त्यावेळी 2.5 तास गुगल बंद राहिलं. मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो त्यांना मृत्यू चकवतो हेच खरं. 4 दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज कशाला? स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मोठी रिकामीच असणार आहे हे कधी समजणार लोकांना काय माहीत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.